सो हे गाईज, गुड मॉर्निंग. तर माझी जी सकाळ असा नाही ती मातशी वेगळ्या तऱ्हेन जाता आणि मातशी लेट सुद्धा जाता. तर आयज म्हटलं तुमच्या बरोबर माझा रुटीन जो असा तो शेअर करूया म्हणजे कॅमेराच्या फाटल्यान माझा कसं किती रुटीन असता तो तुमच्या बरोबर म्हटलं शेअर करूया. तर सगळ्यात पहिली उठल्या उपरांत सगळे जे असा सारखे ते दवरप असता म्हणजे हा ॲक्च्युली जमनीर न्हिता. माका बॅडीचेर दिवानाचेर न्हिदोंक तितले आवडना आणि कम्फर्टेबल सुद्धा ना, नाल्या माका बॅक पेन जाता. त्याका लागून हा जाता तितले जमनीर न्हिता आणि जमनीर माका न्हीद म्हणटा तशी सामकी परफेक्ट अशी येता. त्याच्या मागीर सगळ्यात पहिली स्टार्ट करता हा ते सगळे ब्लँकेट्स बीन दवरपाक. त्याच्या मागीर हॉलान बीन सगळी सारण मारून घेता. आणि मम्मी सुद्धा आयज घराकडे ना. सो मम्मी जेव्हा घराकडे नसता शेतात बीन वयता त्यांनाय बीन कसं रुटीन असता तो म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करूया. तर त्याच्या उपरांत डायरेक्ट हा वयता ब्रश करपाक. सो सगळ्यात पहिली ब्रश करून घेता आणि थोडीशी मातशी ब्रश करताना माझी मस्ती सुद्धा असता. माझे हांवूच माका ग्लासान पोवन हांव एन्जॉय करता. माझी ओन कंपनी हांव एन्जॉय करता आणि ती सगळ्यांनीच आपली ओन कंपनी एन्जॉय करूंक जाय. सो त्याच्या मागीर डायरेक्ट हांव वयता म्हणजे सगळे झाल्या उपरांत वॉशरुमान बीन सगळे झाल्या उपरांत सोमत्याच हांगसर हांव गॅस बीन उगोवन घेता म्हणजे सारखे करता गॅस बीन हांव. आणि चढ टायम लागना म्हाका गॅस बीन सारखे करपाक कारण माझे शॉर्ट असा तरी आता मातशे ते वाढतात त्याका लागून. आणि थोडेफारशे मम्मी बीन करून वयता बट भरपूरशे असे फाटल्यान असता नाही किरे काम असे. त्याच्या मागीर हांव किचनान एंट्री मारता. सगळ्यात पहिली चाव करपाक घेता आणि खरं सांगू नाही जाल्यार मम्मी असताना म्हाका चाव बीन घेऊन खूप बरं दिसता बट एकले असताना खूप बेजर येता. तर चाव दवरच्या पहिली हांव गॅस बीन अशी ती मातशी निवळ करता. माझं सवयचो एक गुण असा हो. त्याच्या मागीर चाव दवरल्या उपरांत गरम उदक पिता हांव आणि जे किरें किचनान असा ते चेक बी करता म्हणजे कसे किरें मम्मीन किरें. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी आसा सगळी तुम्ही? आय होप सो तुम्ही सगळी बरी आसतली. सगळी बरी आसपाक जाय. आम्ही बीन बरी आसा. तर सकाळची 9:30 समथींग किरें तरी जाल्ली आसा आणि सदां सारखीच माझी सकाळ मातशी लेट जाता. मातशी हांव उठ्ठाच लेट. तर ब्रश बीन करून रेडी आसा आणि आतां चाव दवरल्या. चाव पिवपाक जाय. आणि आयज मम्मी बी ना घराकडे म्हणजे ह्या दिसांनी मम्मी सध्या मळ्यान वयता. सो ती सकाळची वयता 8:30 बी आणि दनपारची 12:30 एकदा एक सुद्धा जाता अशी येता. आणि मम्मी जेव्हा नसता नाही त्यांना माझं रुटीन जो असता नाही तो सगळोच म्हणतात तसं वेगळो चेंज असता सामको. सकाळी उठले, सारण मारले, फुसले, चहा घेतली, बाकीची सारी भायली कामां, घरातली कामां, सो भरपूरशी अशी कामां असतात तुमकां तर खबरूच असतले. सो आयज म्हटलें तुमचे बरोबर शेअर करूया की मम्मी जेव्हा मळ्यान वयता त्यांना म्हाजो रुटीन कसो किती असता तो. सो भितरल्या भितर हांव घरातले मॅनेज करता, भायली जी कामां असतात ती मॅनेज करता आणि त्याचबरोबर एडिटींग बीन असता, ब्लॉग करप असता, ते सगळे मॅनेज करता वांगडात. सो ब्रश बीन करून चाललो असा आणि चा बीन घेतले आणि कामांक लागतले. तर हांव आयज चिंत्ता की थोड्या दिसांनी नागपंचम बीन येता ना. सो स्लो स्लो करून थोडे थोडे निवळ करपाक स्टार्ट करपाचे म्हणून. तर आयज हांव हॉलान मातशे टीव्हीकडे बीन निवळ करतले आणि चडशे माझेच असतात सगळे चार्जर म्हण, बॅटरी म्हण असे सारखे पडलेले असतात. सो म्हटलं ते निवळ करूया. आणि हॅरी हांगसर न्हिदला सामको सुस्त सामको दाखयता तुमकां. त्यामुळे माझी चा बी जातली आणि सध्या हांव उदक पिवपाक बसल्या म्हणजे माझं रुटीन असं असा. सकाळी उठले, ब्रश केलो, मागीर हांव किदें करता, ब्रश केल्या उपरांत ना चाव दवरता. आणि चाव दवरता म्हणजे चाव जाता म्हणसर ना ग्लासभर उदक पिता. हो डेलीचो रुटीन म्हणजे सकाळचे ना उदक हांव कंपल्सरी पिता, मागीर चा पिता अर्द्या वरान एक वरान. सो बरें तें एक्चुली गरम गरम अशें उदक पिता हांव. सो दाखयता हांगसर हॅरी न्हिदला कसो तो. टेबलाच्या ना पोना न्हिदला हो पयात. हे भोणी हॅली कसो न्हिदला पयात, सामको पेचून सुस्त न्हीद लागले तेका. तेका न्हय न्हावपाक घालूंक जाय. पळोवया पावस केन्ना कमी जाता न्ही तेका न्हावपाक घालूंक गावता हेचो वेट करता हांव. पण न्ही जागो आसा पळयात, रिस्पॉन्स दिता पळयात. हॅरी हॅरी चल भायर या, उठ चल, सकाळ जाली, सकाळ जाली, उठ चल. पळयात कसो तो जागो आसा, जागो आसा. सो चा जाता म्हणसर ना माझे उदक सुद्धा पिवन जातले आणि रिस्पॉन्स दिता माका. माझ्या कानान बीन ना काय ना हांवें काढून उडयले. ॲक्च्युली न्हाता न्हाताना एक कानातले माझे पडले 2 दीस पहिली आणि एकाच कानातल्यान ना हांव फिरतले सगळे म्हाका यादूच नासले. असं दुसरे जे कानातले असले ना ते काढून उडयले हांवें. सो ताका लागून माझ्या कानान ना सध्या.
घालूंक जाय. उठलो आयरी उठलो आनी गरम उदक पिता हे पेत. गरम उदक सकाळचें बीन पिलें न्हय च्या पिवच्या पयलीं जाल्यार बरें, पिंत बीन सगळें बरें उरता. ताका लागून गरम उदक पयलीं पिवंक जाय. आनी मागीर तुमी केन्नाय च्या पिवूं शकता. मुद्दाम तुमी सपोज अशें करिना जाल्यार करून पळयात. थोडी न्हय मातयेचे जे मडके येता न्हय तेतून बीन उदक दवरता आनी ते सकाळीं सकाळीं अशें पिता. बरें एक्चुली ते हेल्थाक सुद्दां. सो म्हाजो तर रुटीनच आसा हो. आनी चला च्या बीन खतखतली जाल्यार परत वतत जाल्यार परत वावर जातलो म्हाका. काम आनीक वाडटलें मागीर म्हाजें. मम्मीन आयज न्हय फुगीचे पोळे काडले पळयात. बरे सामके पळयात, मोव सामके हे पळयात. बरें आसा हे पळयात. तुमकां जर रेसिपी जाय जाल्यार म्हाका कमेंट करून सांगात हांव फुगीचे पोळे बीन आमी कशें कितें काडटा ती. सो ऑलरेडी एक्चुली हांवें रेसिपी शेअर केल्ली आहा, तरी बट तुमकां जाय जाल्यार तुमी म्हाका कमेंट करून सांगात. आणि रोस केला म्हणजे मम्मी ऑलमोस्ट रांधून गेल्या. बाकीचे जे फ्राय बीन करूंक जाय ना ते हांव मागीर करता गरमा गरम म्हणटा तशें. म्हजी च्या खतखतली तर गजालीन गजालीन हांगसर ना म्हजी च्या सुद्दां खतखतलेली म्हणजे रेडी जाल्ली. तर सगळ्यांत पयली च्या हांवें ओतून घेतली आनी म्हाका सदां सारकी स्ट्रॉंग मातशी च्या जाय पडटा. तेज्या मागीर मम्मीन रोस केल्लो, चवळेचो रोस आसलो आनी फुगीचे पोळे. सो ते घेतले आनी च्या घेवपाक भायर गेले. बरें बसून म्हटले च्या घेतले म्हटल्यार लायट आमची गेली, गायब जाली सामकी. सदांच ना हालींच्या दिसांनी अशें रातचें सुद्दां न्हय बरें न्हिदतलें मातशें. बरें फॅन बीन लायतलें म्हटल्यार अशीच लायट येता वयता येता वयता. आतां लायट येयल्या. सो च्या घेयसर म्हाजी कामां जायसर लायट ना गेल्या पुरो, नाल्यार म्हाजी कामां जावची ना. च्या घेता घेता सुद्दां म्हाजें काम चालू आसता. थोडे फावशे हांव बाकीचे एडिटींग बीन कशें कितें आहा, कमेंट्स थोडे आसा ते रीड करता, कमेंटाची रिप्लाय दिता. हें सुद्दां काम म्हाजें च्या घेता घेता चालू आसता. जेवताना सुद्दां म्हाजें हें काम चालू आसता. आनी ताज्या मागीर फुगीचे जे पोळे मम्मीन केल्ले ते एकदम बेस्ट जाल्ले. तर फटाफट हांवें च्या घेतली आनी म्हाका हेरी हांगसर कंपनी दितालो. परत आसले तशें हांवें किचनान एंट्री मारली. आनी खरें सांगूंक ना खूब अशें काम आसता कॅमेराच्या फाटल्यान सुद्दां. सो थोडे फावशे हांव तुमकां दाखोवपाचे आयज ट्राय करतलें जितले जाता तितले. तर तेज्या मागीर मम्मीन आयदनां बीन सकाळची थोडीशी धुल्लेली, ती म्हटले स्टँडार घालून घेवया. तर आमी न्हय सोमतीच आयदनां धुल्या उपरांत स्टँडाचेर बीन घालिना, मातशी गळत दवरता आनी तेज्या मागीर आयदनां स्टँडांक घालता. सो आनी हांवें आतां च्या बी घेतलेली, सो भरपूरशी आयदनां आसली ती फटाफट म्हटलें धुवन घेवया. सो जाता तितलें न्हय हांव म्हणजे मिन्स टायम असो न्हय हांव वेस्ट करिना, जाता तितलें फटाफट काम करीत रावता म्हणजे तितलें म्हाकाय बीन बरें जाता मागीर. सो म्हाजी हांगसर आयदनां बीन धुवन जाल्ली. कावळो आड्डता भायर सामको, कोण तरी येता दिसता अशें म्हणटात न्हय कावळो आड्डलो म्हणजे कोण तरी येता म्हणून. तर म्हाजी च्या बीन भियोन जाली. सायड बाय सायड हांवें आयदनां जी आसली ती बीन धुवन घेतली सोमती. आनी जस्ट मातशें बसलां हांव आनी आतां परत फुडलीं कामां करपाक स्टार्ट करतलें. आनी पावसान तर हें काम तर आसतातूच, हें प्रत्येकाच्या घरान काम आसतलेंच. तें म्हणजे कसले जाणा, कपडे. हांगसून कपडे थंय शिफ्ट करा, थंयसून कपडे हांगसर शिफ्ट करा, कारण कपडे सुकनात. सो आमचेंय बीन काम तेंच आसता. दिसाचे हांगसर घातले, रातचे हांगसर घातले, रातचे ह्या फॅना कडेन घातले, दिसाचे त्या फॅना कडेन घातले. सो हेतून अर्दो टायम वयता. सो ते म्हाका आतां मेन काम करूंक जाय, हांगासले कपडे हांगा. आनी दुसरें म्हटल्यार आमी रातचे कितें करता, स्टँडांक घालता सगळे कपडे, कपड्यांचे स्टँडाचेर घालता आनी तो स्टँड मागीर फॅना कडेन दवरता. म्हणजे कितें आतां बरें जाता. आनी हॅरी एका रुमान न्हिदता आमचो, ह्या रुमान म्हणजे आमचो सोफा बीन आहा त्या रुमान हॅरी आसता रातभर. थंय थोडे कपडे घालता आनी थोडे कपडे आमी ज्या रुमान न्हिदता ना त्या रुमान घालता. म्हणजे दोनाय कडेन कपडेच कपडे आसता सामके. आनी तेज्या भायर सुद्दां आमचे कपडे आसता, कपडे सुकना कारण इतलो कंटिन्युअसली पावस पडटा सामको, कशे सुकतले कपडे. आनी आमकां तर संवय अशी आसा की सकाळीं न्हाले परत आसले तशें सांजचे न्हाले. पावस गीम आमी तेच करता, सकाळचेय बीन न्हाता हांव आनी मम्मी आनी सांजचेय बीन न्हाता आमी. पावस गीम आमचे ते चालूच आसता. म्हणजे दनपारचें सगळें काम करून बीन जालें ना का जेवच्या पयलीं आमी दनपारची न्हाता, मागीर जेवपाक वयता. आनी सांजचे कशें च्या बीन घेतली, च्या बीन पिली का मागीर आसले तशें न्हाले आनी सुशेगाद आपले बसले काम करी.
सो असं आमचं रुटीन असतं डेली. त्याका लागून कपडे इतले जाता की ते सुकतले तरी कसे ना. सो मातशे वगत बसतले आणि टी व्ही कडले हा क्लीन करून घेतले. सो ब्लॉगिंगेच्या फाटल्यानं ही कामं हा मॅनेज करची असतात आणि हो डेलीचंच रुटीन असतात. डेलीत हा मॅनेज करते म्हणजे ज्यांना मम्मी घर असतं ना त्यांना हा मातशे तरी फ्री असतात चढ टाईम म्हणजे चढ असे काम नसतं मला. बट मम्मी जेव्हा शेतात बीन वयता ना त्यांना खूप अशी कामं असतात आणि सांजच्या टायमार मम्मी साडेसंग बीन येतात. सो ते ती येतात मागीर कशा उदक तापयता उदक तापून दवरता हे ते खबरूच असतले तुमकां घरान कितली कामं असतात पळोवपाक गेले. सो तितूंतले तितून टायम काढून हांव एडिटींग बीन करता कारण एडिटिंगाक सुद्दां खूप टायम वयता हांव तुमकां सांगूं शकना. आनी जो जो सपोज जर नेवीन जर कोण आसत एडिटिंगाक बीन जाल्यार तेकानय भयंकर टायम लागतलो खुपूच. आतां म्हाका कशें आहा म्हाका ते हातीर बसलेले आसा सो म्हाजे इजिली रोखडे जाता तरी बट टायम हो वयतातूच एडिटींग करतना बारीक आयकूंक जाय सामकें कशें कितें एडिटींग करतना आवाज बीन बारीक आयकचो पडटा ना कशें कितें आसा हें तें. सो अशें करूं. आता मातसो खंय तरी पावस कमी आसा. आयज मातसो पावस कमी आसा कारण सकाळच्यान तितलो पावस झडोंक ना सो कमी आसा. सो चला मातशें बसता आनी आसलें तशें कामांक लागता. मातसो हांवें रेस्ट केलो आनी आसलें तशें परत कामांक लागलें. तें म्हणजे तुमकां हांवें सांगलेलें की टी व्ही कडले बीन आमी क्लीन करतले हॉलान म्हणून. तर हे जे युनिट आसले न्हय ते म्हाजे भरपूरशे चार्जर बॅटरी कॅमेराचे भरपूरशे कितें कितें म्हणजे म्हाजो सेटअप जो आसा न्हय तो सामको पडलेलो आसलो. तर मम्मी म्हाका सदांच सांगताली सारकें दवर सारकें दवर मागीर तूं शेणल्या उपरांत सोदता म्हणून. तर चला म्हटलें आयज मातसो टायम आसा आनी त्याच बरोबर नागपंचम सुद्दां येता सो सायड बाय सायड म्हटलें हें म्हाजें काम जातलें. आनी आमी जेन्ना फर्निचर म्हण या टी व्ही म्हण या ग्लास म्हण कसलेय निवळ करतना तेन्ना एक टायपचे हांव लिक्विड यूज करता. सो ते लिक्विड लावन हांगसर हांव टी व्ही म्हण युनिट म्हण हे निवळ करताले आनी खरेंच ते लिक्विड न्हय बरें आसा आनी शायन येता एक टायपची. सो सगळे थोडेशे हांवें निवळ करून घेतले सगळे काय एका दिसान जायना स्लो स्लो करून आतां चवथ बी येता म्हणजे ते सगळे निवळ करूंक जाय. आनी टी व्ही कडले निवळ केल्या उपरांत परत म्हाका डबल वावर हो जालो तो म्हणजे सारण मारप. सो परत एकदां सारण मारून घेतली हांवें तेज्या मागीर फ्लोर जो आसलो तो निवळ करून घेतलो आनी बेडरूमाचे दार आसा न्हय ते सदां सारके आमचे बंद आसता कारण हेरीक लागून कारण म्हाजो थंय एक्वेरियम आसा तेका लागून ग्लास बीन आसा तेका लागून हांव रूम म्हाजो बंदूच दवरता आमचो म्हणजे तो भितर बीन वयता न्हय तेका लागून. आनी फ्लोर हांवें हांगसर निवळ करून घेतलो. एक्चुली व्हिडियोन तुमकां दाखयतना शॉर्ट आसतलो बट फूल सगळ्या घरान निवळ करता तेज्या मागीर फ्लोर क्लीन करून घेता पुसून घेता म्हटल्यार खूप टायम लागता न्हय. तेज्या मागीर म्हाजो जो सेटअप आसलो ब्लॉगिंगेचो तो म्हटलें सारको करया कारण सगळें न्हय चार्जर बीन अशेशेच बास्केटान खंयच्या खंय दवरलेले हांवें आनी ते सामके न्हय मिक्स जाल्ले चार्जर बीन वायरी बीन. सो ते अशें हांवें निवळ करून घेतले आनी अशेंच हांव दवरता. दोन बास्केट आसा म्हाजी रिंग लायट बीन तुमी हांगसर पळोवंक शकता. सो अशेंच पडलेले ते सामके इतल्या दिसांनी ना हे सारके दवरले दिसता हांवें कारण हे सगळे जो सेटअप आसा न्हय तो म्हाजो ब्लॉगिंगेचो सेटअप आसा. सो हे पेर कशेशेच अशे पडलेले आसले बट ते फायनली आयज हांवें निवळ केले. सो हे पेर हे सगळे म्हणजे स्मार्कर तेजे मागीर चार्जर आसा कॅमेराचो चार्जर बी. सो हे सगळे हांवें आनी मॅमरी कार्ड बीन न्हय म्हाजी हितून आसता ह्या पावचान. हो पावच ना हांवें जात्रेक घेतलेलो स्पेशली मॅमरी कार्ड बीन दवरपाक लागून आनी बरो हार्ड आसा सामको असो इजिली पिड्ड्यार जावचो ना तेका लागून बरो आसा. मागीर म्हाजो हेडफोन म्हणटा तसो इयरपॉड. सो हे सगळे आयज हांवें निवळ केले खूब दिसांनी कारण हाडले उडयले भितर हाडले उडयले अशें जाताले. सो अशें करून न्हय दोन बास्केटांनी हांव दवरता म्हणजे म्हाका सोदतनाय बरें पडटा म्हाजी रिंग लायट बीन. सो अशें करून दवरल्या उपरांत सोदूंक बरें पडटा न्हय. सो आतां बरें दिसता कितल्या दिसांनी निवळ केलें हांवें. फायनली म्हाजें चडान चड म्हणटा तशें काम जालें चडान चडूच म्हणू शकता. आतां फकत किचनांतलें उरलां तें मागीर हांव करतलें 12:30 पावणे एक बीन म्हटलें म्हणजे जें फ्राय करपाचें कारण ऑलरेडी मम्मीन जेवण करून दवरलेलें आसा फकत कापां बीन फ्राय करूंक जाय आनी इतलें सगळें फुसता सारण मारता म्हणसर भरपूर टायम लागलो म्हाका. म्हणजेच कॅमेरान तितलें कळचें ना म्हणजे व्हिडियोन तितलें तुमकां कळचें ना कारण फटाफट अशें फास्ट फॉरवर्डींग हांव करतलें तेका लागून बट फुसता मागीर ते टी व्ही वयले सगळे युनिट जे आसा ते निवळ करता म्हणजे बरो टायम लागलो म्हाका.
आणि आता 11:30 झाली आसा, 11:30 मायस म्हणू शकता, 11:30 जानूय गेली. तर आता हांव एडिटिंगाक बसतलें, कारण एडिटिंगाक म्हाका तेकाय बीन बरो टायम लागतलो. तर म्हजे न्हय एडिटिंगाकूच म्हजे न्हय म्हणटा तशें 1.5-2 वर वयतली, अशीच वयतली, कारण बरो टायम लागता एडिटिंगाक सुद्दां. सो हांव आतां तें करतलें, आनी तेच्या मागीर जें कितें किचनान कापां बीन फ्राय करूंक जाय तीं करून घेतलें. आनी पॉसिबल जालें ना जाल्यार तुमकां पोर्सान मागीर दाखयता, कारण धालियांकूय आमचे बरे तरेन कळे येयल्ले आसा, आनी थोड्या दिसांनी बरे धाली आमचे म्हणटा तशें फुलतले, ते तुमकां मागीर केन्नाय दाखयतलें. सो पॉसिबल जाल्यार मागीर पोर्सान एक रावंड मारूंक वयतलें हांव, कारण सद्द्या तर खूब बिजी आसा आनी बरो टायम जालो, आनी त्याच बरोबर भरपूर काम आसा, आनीकूय काम आसा. सायड बाय सायड थोडे फारशे आनीकूय काम करून घेतलें हांवें, कपडे हांगासले थंय थंयसले हांगासर म्हणटा तशें सुकत घालून घेतले. आनी पावस काय ना, तेतूनच लायट येता वयता सामकी, 2-3 फावटी फुसताना लायट सुद्दां गेली, बट तुमकां कळचें ना, कारण लायट गेल्ली तेन्ना हांवें व्हिडियो घेवंक ना, कारण काळोखान कशें कितें व्हिडियो घेतले तेका लागून. सो मदीं मदीं लायटूय वयता सामकी. सो चला म्हणटा तशें मातशें वगत एडीट बीन करता, आनी मागीर बाकीची कामां आसा ती करून घेता. त्याच्या मागीर माझा टाइम जो असलो तो एडिटिंग. तर सगळ्यात पहिली म्हटलं आता एडिटिंग करून घेऊया, बाकीची थोडीशी कामं झाली असली. सो गाईज, ब्लॉग ना एडिट करप सध्या चालू असा उपायात, आणि हालीच्या दिसांनी नाही भरपूरशे ब्लॉग माझे पेंडिंग असले, खूपच ब्लॉग पेंडिंग असले. सो ते म्हटले क्लिअर करूया पहिले सगळे, सध्या ब्लॉग क्लिअर करप चालू असा. आणि हालीच्या दिसांनी किती झाले, खूपशे ब्लॉग पेंडिंग असले ना. सो हांवें ते खंयच्या खंय असे म्हणतात तसे अपलोड केले. पहिली ताळकुळेचो अपलोड केलो, मागीर वॉटरफॉलाचो अपलोड केलो, वॉटरफॉलाचो अपलोड करून मागीर म्हणतात तसो आणि खंयचो तरी अपलोड केल्लो हांवें. कसलो ब्लॉग अपलोड केल्लो हांवें, कसलो तरी केल्लो हांवें, ताळकुळ्याची भाजी आय थिंक. सो ताळकुळ्याची भाजी. सो एक्च्युली ना हे ब्लॉग जे तुम्ही पहिले ना ते असे ऑलरेडी हांवें शूट करून दवरलेले, बट मदीं मदीं हांवें गॅप घेतलेली. मदीं मदीं कितें जातालें, वॉटरफॉलार गेली तेन्ना खंय तरी अपलोड करूंक म्हाका टायम गावंक ना. सो मदीं मदीं अशें म्हटलें जे आसा ऑलरेडी ना ते म्हटलें क्लियर करया, आनी पयले लायट वचपाची आसली, लायट वचूंक ना. बट सो अशें जाता, कितले फावटी लायट गेली जाणा. तर सो पयलींचे जे ब्लॉग आसा न्हय ते सद्या अपलोडींग चालू आसा म्हाजे, आनीकूय 2-3 अशे ब्लॉग आसा ते अपलोड करतलें हांव फटाफट बेगिना म्हणटा तशें, कारण खूब दीस जाले. इवन आषाढी एकादशी सुद्दां जावन गेली, बट तो ब्लॉग अपलोड करूंक नासलो हांवें. सो मे बी आतां केला आसत, कारण हो ब्लॉग मागीर मेळटलो तुमकां, तो ब्लॉग पयलीं मेळटलो. सो तेका लागून आनी आजून पर्यंत हांवें कानांतली घालूंक ना, आनी कानांतली घालच्या पयलीं कशें दिसता पळयात, कशेंशेंच सामकें ना, न्हिदोन उठोवन बीन आसता पळयात तशें दिसता सामकें. सो कानांतली घालूंक जाय आतां म्हाका, सगळें काम करून मागीर हांव फ्रेश जातलें. लायटींग जाता कितें पळयात, लायट हें जाता. सो सगळें काम करतलें मागीर, न्हातलें बी. सो अशें करून चालू आसा सद्द्या. कितलीं कामां, आजून खूब कामां आसा भितरले भितर. आतां एडिटींग आसा तेका लागून हांव बसलां, अदरवायज तीं कामां म्हजी जातलीं आसलीं, बट एडिटींग आसा ना. एडिटींग करूंक नाल्यार तुमकां ब्लॉग कसो मेळटलो, बरोबर. सो आनी तुमी म्हाका कमेंट बीन करून सांगात आं, तुमकां कसले कसले रेसिपी बीन पळोवपाक जाय ते. सो ते रेसिपी तुमकां हांव दाखयतां मागीर, कारण सद्द्या 2-3 दीस मम्मी खुबूच बिजी आसा शेतांत, तेका लागून मागीर ती घरा आसतली. सो मागीर तुमी म्हाका कमेंट करून सांगा तुमकां खंयचे खंयचे रेसिपी पळोवंक जाय ते. सो मागीर दाखयता तुमकां. अरे पळयात आं, पावस येयलो न्हू, एकदम आड्डत येता. अरे पावस येयलो, पावस येयलो मरे, सांगपाक येयलो म्हाका आतां तो पावस येयलो म्हणून. पळयात पावस येयलो मरे, चल आतां तो वयर न्हिद, चल चल वयर न्हिद, चल चल वयर, चल चल वयर, चल बरो तो शाणो म्हाजो, बोलो तो बोलो, बोलो तो बोलो. अय सकाळच्यान ना अजिबात पावस नासलो, आणि आता जो पावस पडटा ना भरपूर सामको, भरपूर म्हटल्यार भरपूर. पावसाक खबर आहा आतां मम्मी येतली म्हणून, आणि मम्मी येवच्या टायमारूच ना पावस भरपूर पडटा पळयात. हो पळयात हांगसर पळया पावस पडटा सामको, भरपूर सामको सारो जालो पावस, सकाळच्यान अजिबात नासलो. आरो आनी पावस एकदम सामको चालू झालो, भरपूर
सकाळच्या गळतीबाद एक फेम असं पाऊस नसलं असं दिसतालं की आईन आणि मम्मीन म्हटलेलं सुद्धा आता पाऊस गेलो म्हणून तुमचा आवाज येता असेल पत्र्यांचे एकदम आवाज येता मागीर भरपूर आता मम्मी येऊपाचो टायम झालो न्हू म्हणून ताका कळ्ळें तर मम्मीन साडेबारा एक बी म्हटल्या अशी येता ती येवच्या पयली हांव परत आसली तशी किचनान एंट्री मारता आनी जे कितें जेवण आसा उदक आसा ते गरम करून घेता. सो ब्लॉग नाही माझो एडिट करून जांग ना तरी बट हांवें किचनान एंट्री मारली कारण मम्मी येवपाचो टायम झालो आनी जेवण बीन उदक बीन म्हटल्यार गरम करून घेवया. सो ती येता म्हणसर ते सगळे हांव करून घेता. उदक बीन मातशें गरम जेवताना बरें पडटा न्हय आनी एक्चुली गरम केल्लेंच आसता उदक बट आमी परत जेवताना बीन परत ते गरम करता आणि असे करून रोस बीन आता गरम करून दवरतले हा त्यामुळे मम्मी येतली आणि रोस बीन सकाळीच मम्मी करून गेली. सो आता फक्त म्हणतात तशी कापा बीन फ्राय करूंक जाय. सो हांगसर रोस दवरला त्यामुळे एडिटिंग करतले परत एडिटिंग करता करता रोस म्हणजे किचनातले सगळे पळयतले आणि एक 10-15 मिनटांनी रोखडीत मम्मी येतली आता. सो आणि बाहेर इतलो पाऊस पडटा ना सामको म्हणतात तसं चालू असा भायर जसं की तुमकां हांवें दाखयलो कसो पावस पडटा कितलो पावस पडटा भायर तो आनी हो भायर हांगसर रोस गरम जाता आमचो. सो गायज ही बीन कामां आसता म्हाका कॅमेराच्या फाटल्यान ब्लॉगिंगाच्या फाटल्यान हेंय बीन काम हांव मॅनेज करता. अशें ना की फकत ब्लॉगिंगूच करता कारण केन्ना केन्ना थोड्यांक अशें दिसता की हांव फकत ब्लॉगिंग करता आनी अशें मिन्स मम्मीक हॅल्प करिना तर खुबशीं अशीं कामां आसता ती कॅमेराच्या फाटल्यान आसता फकत ती कॅमेराक दाखोवपाची गरज नासता. उड मरे आतां उडपाचो ना ताका पळय येवचे सगळ्याच येवच्या येवन मम्मीक काम पळयात कसले आहा ते शेतांसून येवच्या येवन ना हॅरीच्या कामांक लागली ती हे पयली तिचे काम हॅरीचे भात हाडले न्हू का सामको पिसोच जाता तो खावपाक आनी पेरा आतां ताका उडपाचो ना. उड मरे आनी खा मरे न्हिदले न्हिदलेच खाता पेत कसो खाता पेत कसो खाता पेत आतां न्हिदले न्हिदले खाता पेत सारको उड खा उड खा भात खा लायट गेली परत लायट गेली परत नाका घे ताका नाका तितलेच ते मातशे वगत. आणि ब्लॉगिंगेन अशें आसा जितले आमी दाखोवपाक सोदता तितलेच तुमकां दिसता त्याच्या फाटल्यान सुद्धा एक पर्सनल लायफ आसा आमकांय बी कामां आसता आनी त्याच्या फाटल्यान आमीय बी काम जे आसा ते आमचे मॅनेज करून ब्लॉग्स करता. अशें ना की फकत कॅमेरा घेता व्हिडियोज करता कारण थोड्यांक अशें बी दिसता ना की आमी फकत ब्लॉगींग करता बट ब्लॉगिंगेच्या फाटल्यान सुद्धा आमच्यो घरांतली कामां आसा तीय बी आमी मॅनेज करता बरोबर की ना. सो गायज किचनातलें काम बीन करून न्हय फोर्सान येयलें आनी कडक वत सामकें हे पळयात वत सुटलें कितल्या दिसांनी वत येयलें हे पळयात वत असं सामकें आनी दोळ्यार बसता सामकें. तर थोडीं झाडां न्हय आमचीं बरीं आसा ही पळयात थोडीं झाडां आमचीं बरीं आसा आनी थोडीं सामकीं बावलीं कारण एक तर इतलो पावस ताका लागून झाडांची हालत पळयात थोडीं थोडीं न्हय बरीं आसा म्हणजे धालियो बीन बरें आसा हे पळयात आनी धालियांक न्हय कळे बी येयले हे पळय वयर आनी सायजीन न्हय धालियो आमचे खुबूच वाडले हे पळयात थोडे थोडे धालियो जे आसता न्हय ते खुबूच वाडटा आनी थोडे पळोवंक शकता तुमी बारीक आसात. सो थोडीं थोडीं झाडां बरीं आसा आनी थोडीं म्हणटा तशीं पानां बीन कुसोवन गेलीं हे पळयात अशें जाता मागीर कुसता ही तर धाली पळयात ही धाली सामकी पावसान कुसोवन गेली ही पळयात सामकी कुसल्या पूण सकाळसून बरी आसा मनांच्यान बरी आसा मनांसून बरी आसा ती आनी थोडी थोडी ते एक झाड पळय ते तर सामकेंच पावला कारण पावसूच असो पडलो न्हय इतलो म्हणटा तसो पावस पडलो भरपूरूच पावस पडलो ताका लागून थोडीं झाडां कुसोवन गेलीं आनी थोडीशीं बरी आसा आनी ही पळयात पानां बीन अशीं जालीं पळयात. तर कितल्या दिसांनी वत येयलें आयज मम्मी म्हटलें कपडे सुकत घाल मम्मी म्हणटा कोण नाचतलो पावसा वांगडा आतांच वत येतलें 5 मिनटांनी पावस पडटलो हें वत हें ना धडाचें ना पावस पडटलो आनी सगळीं माजरां आमची जेवतात थंय जेवपाचो टायम जालो आमी बीन आतां जेवतली आनी तुमी पयलेंच आसतले मम्मी घेवच्या येवन हॅरीक चार भरोवची पडटा तिचे अशेंच आसता ते मम्मी भायरसून येयली ना ताका पयलीं चार दिवंक जाय ताका पयलीं टायम दिवंक जाय मागीर तूं किदेंय बीन कर आनी हे पळयात
सो गुलाब एक फुल्ला दाखयता तुमकां हो पळयात. ह्या गुलाबाक न्हय वास बरो येता सामको, पूण कितें जाणा हेचे पाकळे जे आसता न्हय ते रोखडे चडटात. आनी हे पळयात ते आले मिरसांग. सो थोडी थोडी झाडां बरी आसा म्हणपाची आनी थोडी थोडी सामकीच हे जाल्या बावन गेल्या. बट धालियो सगळे बरे आसा, धालियांक कांयच जावंक ना. बट बाकीची जी आसा थोडी न्हय ती हे जाल्या. परत रोखडोच काळोख केलो पळय न्हू, परत रोखडोच काळोख केलो. आनी हे बसता पोत बसता दोळे. जी सगळीं माजरां हांगसर जेवतात, सगळीं म्हटल्यार सगळीं, दिसाची भायर आसतात रातची सगळीं घरान. मातशें तरी भायर फिरोंक जायना, ताका लागून दिसाची मातशी भायर दवरता आमी तेंकां आनी रातची घरान दवरता. कावळोय बीन येयलो, कावळोय बीन सकाळच्यान कावळो येता. त्याच बरोबर पेटोय बीन येयला जेवपाक आनी माजराय बीन जेवतात. लागता म्हाका खेळपाक, फक्त खेळपाक. मम्मी हांगसर न्हय धालियांची पानां उडयता, कुसलेली जी आसा न्हय ती. तरी धालियो बरे आसा न्हू, बाकीची झाडां कुसली तरी. सो थोडी थोडी पानां कुसले ती काडून उडोवंक जाय. आनी टायमूच ना खरं तर झाडांक बीन पोवपाक सद्या. आनी येत ना आमी पोरसान, कारण पावस इतलो पडटा. आनी हांगसर एक गुलाब आसा पळयात, तोय बीन कितलो कुसोन गेलो पळयात, पानांच दिसना सामकी, कारण पावसान सामको हे जालो. हय न्हू, मम्मी म्हणटा पानां जी आसा न्हय ती किडींनी खाल्ली खंय. धालियांची पानां जी आसा न्हय ती. वदळ आनी पावस गेलो कसो जालो आनी एकदम कितलो येयलो गे न्हू भरपूर. तुमकां सांगलेलें न्हय पावस गेलो आनी मागीर कितलोसो पावस येयलो म्हणून, तशेंच जालें. आनी आतांय बीन तशेंच जातलें, कारण पावस आतां गेला, वत सोडला सामकें. बट पावसान काळोख केल्ला हें पळय, पावसान काळोख केल्ला. एकदमूच येतलो आतां तो. जालें, चल या. कितलेशे लांब जाले न्हू, भरपूर धाली आमचे लांब जाले पळयात. तेजेर गोगल गाय आसतली आतां. सो गोगल गाय आसतात पानाच्या फाटसून आनी सगळीं पानां खान उडयतात. ही पळयात हांगा पळयात, पानां खान उडयली हांव अशी. आनी तेच बरोबर न्हय ही पळयात गोगल गाय आसा हांगसर ही पळयात. आनी असले किडी आसता हे पळयात, मम्मी दाखयता असले न्हय ते उडोवंक जाय सोमतेक सोमते, नाल्यार मागीर कितें जाताना सगळ्या झाडाक लागता आनी पिड्ड्यार जाता झाड कसले आसूं ते. पावसांतले स्पेशली खूब आसतात ते. हे पळय हांगसर गोगल गाय आसा. पडली सकयल ती, ती कशी मोडली गे खानी. सो वयर ह्या धालियेक ना वयर वयर कळे भरपूर येयले सामके. ऑरेंज कलर दिसता न्हू ती, न्हू पिंक कलर भरपूर कळे येयले तिका. फुल्ली काय कळटले कसलो कलर तो. आनी सद्या न्हय पोरसान आमच्या पाखे बीन भरपूर येता, कारण ते झाडा फुलांचेर बसता न्हय. तो एक त्या सायडीन पाखो असो दिसचो ना तुमकां, कसले वत सुटले पळयात. आनी हो पळयात आमचो पिकलो बरो, तो बरो वत पळयात कसले येयले सामके कडक. कपडे सुकोन येतले, कपडे सुकोन येतले मम्मी. स्टँडूच उखलून हाडपाचो आनी वताक दवरपाचो पळयात. वत येयले कितल्या दिसांनी वत येयले. वताची सामकी खुशी म्हणटा तशी, वत येयले वत येयले, कारण खूब दिसांनी वत पळोवंक गावले. सुपारे पडला देव आसू न्ही सद्या. तर हे पळयात वारो सामको
हिरवेगार दिसता आणि वारो सुटला सामको. सो या आमगे आतां घरा. सो घरान वयता आमी आनी जेवता. असले तशें वत गेले काळोख जालो. सो जेवपाचो टायम जालो. फायनली आमी जेवपाक बसली आनी आयज आमगेर स्पेशल अशें जेवपाक कांय ना. वेज आसा, चवळेचो रोस, कापां, वालीची भाजी आनी तोराची शीर दाखयता तुमकां. हो आसा चवळेचो रोस, तोराची शीर, कापां आनी वालीची भाजी. आनी वालीची भाजी न्हय टेस्टी दिसता सामकी. सो चला असोच आसता म्हाजो डेली रुटीन आनी कळ्ळें आसतलें तुमकां जेन्ना मम्मी घरा कडेन आसता तेन्ना म्हाजो रुटीन कसो कितें आसता तो. आनी मम्मी जेन्ना घरा कडेन आसता तेन्ना रुटीन म्हाजो वेगळो आसता. तितलें काम नासता, म्हणटा तशें फ्री फ्री अशें आसता. आनी जेन्ना ती घरान आसता न्हय तेन्ना खूब अशें काम आसता. सो गायज चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसत जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदा मेळ्या एका नवीन व्हिडिओंत. त्या म्हणसर देव बरें करू. बाय.